एमपीएससीचा राज्यसेवेचा आपली सिरीज ही नव्यानं सुरू केली आहे पा, आधुनिक भारताचं हिस्ट्री वन लायनर जे आहेत आणि त्या वन लायनरचं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं, हिस्ट्री वन लायनर जे आहेत आणि त्या वन लायनरवर आपण विचार करत आहोत. पीझंट्स इंटू फ्रेंचमेन, पीझंट जे आहेत ते पुस्तक आहे पा 76 युजेन वेबरचं. असं छोट्या छोट्या बिट्स बघणं ह्या ह्याचा हेतू आहे पा. हे सिरीज आहे हिस्ट्री वन लायनर, नावच आहे वन लायनर. पहिली लाईन काय पीझंट, आत्ता सगळा पीझंटचं हे आहे पा. युजेन वेबर गाजलेला आहे, आत्ता आपल्याला पुस्तकांच्या जोड्या अशा विचारलेल्या आहेत. रुडॉल्फ यांचं मॉडर्निटी ऑफ ट्रॅडिशन नावाचं पुस्तक आहे. जसं एक प्रश्न विचारला होता आपल्याला पा की काय वन लाईफ इज नॉट इनफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, एन के सिंगचं पुस्तक होतं जे आहेत, तसं रुडॉल्फचं पुस्तक आहे. काय रुडॉल्फ अँड रुडॉल्फ पुस्तकाचं नाव काय, मॉडर्निटी ऑफ ट्रॅडिशन. आत्ताच्या सगळ्या संक्रमणाच्या काळात हे पुस्तक विचारलं जाऊ शकतं पा आपल्याला. बुचानन गाजलेले अर्थशास्त्र आहे. डी आर गाडगिळ, आर पी दत्त तिघंही विचारले जाऊ शकतात. गाडगिळ फॉर्म्युला गाजलेला आहे पा, गाडगिळ सेंटर स्टेटच्या संदर्भामधला 1969 सेंटर्स असिस्टंट फॉर स्टेट प्लॅन काय होता, केंद्राचा त्याला जे आहे ते आपल्या इंडस्ट्रीयल इव्होल्युशन ऑफ इंडिया 1924 पुस्तक आहे गाडगिळांचं, हे विचारलं जाऊ शकतं डी आर गाडगिळ. जसं ते विश्वेश्वरायांचं पुस्तक विचारलेलं आहे बऱ्याचदा पा, 36 त्यांचं जे पुस्तक होतं की प्लॅनिंग काय आहे, तसा हा पुस्तक आहे इंडस्ट्रीयल इव्होल्युशन ऑफ इंडिया. गाडगिळ का महत्त्वाचे, तर त्यांनी तो गोदावरी प्रवरा कॅनॉल जे आहे त्याच्या संदर्भात केलेलं सगळं काम आहे. आणि आर पी दत्तांचं हे पण मागच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती, त्यांचं इंडिया 20 नावाचं पुस्तक आहे. ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं ह्याच्यावर साधारणतः हे सगळे लोक बोलतात. तीन पहिले जे आपण नाव बघितल्या बेट की बुचानांनी काय लिहिलं आहे, गाडगिळांनी, दत्तांनी, त्याच्यात रुडॉल्फचं पुस्तक आहे, पीझंट इंटू फ्रेंचमॅन, युजेन वेबरचं काय म्हणणं आहे आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 1860 बदललेलं राजकारण ज्यातनं कमर्शियल ऑफ ॲग्रिकल्चरचे झालं त्याच्या संदर्भातलं तो 58 रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट पण काही वेळा विचारला जाऊ शकतो पा. मॉरल अँड मटेरियल प्रोग्रेस रिपोर्ट, मॉरल अँड मटेरियल प्रोग्रेस रिपोर्ट 58 जे आहेत. EIC काय करायचे, चार्टर ॲक्टचं काय करायचं, याच्याविषयी चर्चा करताना आलेला मॉरल अँड मटेरियल प्रोग्रेस रिपोर्ट 1858. ईस्ट इंडिया कंपनीचं काय करायचं आणि चार्टर ॲक्टचं काय करायचं याच्याविषयी चर्चा त्यात आहे पा. पुढची बीट काय आपली पा, की केम्ब्रिज स्कूल आहे. केम्ब्रिज स्कूलचं इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम नावाचं पुस्तक आहे, इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम, आणि त्याच्यामध्ये मग ती सगळी केलेली चर्चा आहे. इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम कोण आहे, अनिल सिल गाजलेला लेखक आहे. केम्ब्रिज स्कूल जे आहे पुस्तकाचं नाव आणि लेखक असं विचारलेलं आहे बरं, त्यात हे विचारलं जाऊ शकतं हु इज द ऑथर ऑफ इमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम. भारतीय राष्ट्रवादाचं उदय अनिल सिल हे केम्ब्रिज, त्यांनी काय त्यांचं गाजलेलं आहे पा आपल्या ग्रोवर अँड ग्रोवरमध्ये की भारतात जे असोसिएशन, तुम्ही असोसिएशनबद्दल काय म्हणता, असोसिएशन क्रिकेटचं जसं फॅड आहे तसं असोसिएशनचं फॅड आहे, हे त्यांचं गाजलेलं त्यावेळेचं उद्गार आहे. क्रोनॉलॉजिकल याच्यामध्ये पुढची आपली बीट काय आहे, डफरीन यांनी दिले, लॅन्सडाऊन, एल्जिन, सुमित सरकारला सेंटरला ठेवून आपण ही सगळी चर्चा करतोय. बऱ्याचदा क्रोनॉलॉजी विचार किंवा डफरीनच्या काळात खुली कुठली घटना घडली नाही असा प्रश्न येईल. लॅन्सडाऊनच्या काळात काय 1888 ते 1893 मग 91 एज ऑफ कन्सेंट बिल कोण होतं, हा लॅन्सडाऊन होते असं. एल्जिन 93 ते 98 मग या काळात काय झालं होतं, 98 ह्याच्यामध्ये 22 जून 1897 त्यांच्या काळात झालं. म्हणजे 22 जून 1897 काय रँडचा खून, कोण होतं गव्हर्नर, हे होते एल्जिन. इंडियन नॅशनल रिव्होल्युशन म्हणजे गव्हर्नर जनरल आपण सगळे बघूच, पण हे तीन काय आहेत, हे काँग्रेसच्या काळातलं सुरुवात फॉर्मेशनच्या वेळेचं जे आहेत, डफरेन आणि ॲलन ह्यूम वगैरे सगळे लोक. इंडियन नॅशनल रिव्होल्युशन 1915 पुस्तक आहे, मागच्या आहेत आपल्या आलेलं आहे, आंबेगाचरण मुजुमदारांनी लिहिलेलं जे आहे ते, त्याच्यामध्ये सगळ्या काँग्रेस फॉर्मेशन चर्चा आहे पा. प्रश्न असा प्लेन एक्सपेक्टेड आहे, इंडियन नॅशनल रिव्होल्युशन 1915 किंवा मुजुमदार. लॉर्ड क्रॉसचं बिल आहे हा पण विचारला जाऊ शकतो पा. इंडियन काउन्सिल ऑफ म्हणजे RA क्रॉसने मानलेलं होतं आणि त्यातनं आलेलं हे बिल आहे पा, लॉर्ड क्रॉसचं बिल 1892 इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्यामुळं क्रॉस ॲक्ट ज्याला म्हणतात काही वेळेला तो हाच लॉर्ड क्रॉस यांनी काढलेला जो आहे तो. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 प्रत्यक्ष निवडणुकांचं तत्व ज्यात आलं वगैरे जे आहे ते, अगदी विल बी कमिशन 1897 लॉर्ड लॉरेन्स ज्याला काय म्हटलं होतं पा, हे अफगाणचा प्रश्न यावेळेला आला म्हणून तो आला, डफरीन आणि हे जे होते
पॉलिसी ऑफ मास्टरली इन ॲक्टिव्हिटी, अफगाण अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नाही. अफगाण अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नाही. हस्तक्षेप जो आहे तो असायला पाहिजे. नाही कोण? लॉरेन्स 1864 पाहून, ज्याला मास्टरली इन ॲक्टिव्हिटी म्हणतात. पॉलिसी ऑफ मास्टरली इन ॲक्टिव्हिटी कोणाची, असाच प्रश्न येईल ना आपल्याला. बिपिंद्र हे मागच्या वेळेस झाले, बिपिंद्र पाल यांनी मेमरीज ऑफ माय लाईफ अँड टाईम्स लिहिलेलं आत्मचरित्र, जसं लालपरायणचं विचारलेलं होतं आपल्याला पुस्तक. युनायटेड प्रोव्हिन्स फ्रान्सिस रॉबिन्सनचा अभ्यास आहे. पंजाबचा बॅरियर यांचा अभ्यास आहे. एन जी बॅरियर, पंजाबच्या अभ्यासावर लक्ष असायला पाहिजे. एन जी बॅरियरने केलेला अभ्यास आहे. मद्रास महाजन सभा जसं 1884 तसं हे मद्रास मेल आहे 1878 आलं. ऑर्गन ऑफ व्हाईट बिझनेसमॅन, मी 1878 दुसरं काय, हिंदू त्याच वेळेला आलेलं वृत्तपत्र आहे पा आपल्या वृत्तपत्रांच्या मालिकामध्ये, ते महत्त्वाचं आहे. मद्रास मेल ज्याला काय म्हणलेलं, व्हाईट बिझनेसमॅन जे आहे त्यांचं महत्त्वाचं आहे. जे सगळं कमर्शियलायझेशन सुरू झालं त्याच्याविषयीच्या ह्या सगळ्या वन लायनर्स आहेत पा. आमियाबागचे त्याचे सगळे अभ्यास आहे गाजलेले. आमियाबागचे मोठा अभ्यासक आहे. आमियाबागचे हे नाव पण विचारलं जाऊ शकतं पा. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. कोलोनियल काळात काय प्रकारची होती आणि मग कर्झनच्या कालखंडानंतर त्यात काय बदल झाले का. काही वेळा कोट्स देतात पा, असे एक कोट आहे पा वाचतो मी. माय वर्क लाईज इन ॲडमिनिस्ट्रेशन, युअर्स इन एक्सप्लॉटेशन, बट बोथ आर आस्पेक्ट ऑफ द सेम क्वेश्चन अँड द सेम ड्युटी. म्हणजे त्याच्याविषयीचं सरळ विचारायचं, हा कोणी म्हणलेला आहे, मी प्रशासनामध्ये आणि तुम्ही शोषण करायचं आहे. कर्झन 1903 ब्रिटिश माइन ओनर, बराकरमध्ये उद्गार आहेत. BARKR बराकरच्या आहेत तर त्याचे उद्गार आहेत पा. अगदम कर्झन आहे, कर्झन आहे तो 1899 म्हणजे त्याचं सगळं जे आहे ते कर्झन किचकवत त्याच्यावरच नाटक आहे ना पा. खाडीलकरांचं भारतात बंदी घातलेलं पहिलं राजकीय नाटक जे म्हटलं होतं पा मराठीतलं. आरपी दत्तांचं इंडिया टुडे, ड्रेन ऑफ वेलची सगळी चर्चा आहे. मग मार्क्सनं सांगितलं त्यांनी चर्चा केली. 1857 ते 1813 एक टप्पा, 1813 ते 1858 नंतर स्ट्रॅचीचं पण आपण माग आरपी दत्त विचारलेलं. आरसी दत्त वेगळे पा. आरसी दत्तांचं 1901 पुस्तक आहे. रानड्यांचा मृत्यू 1901 आहे. लिबरॅलिझम जे म्हणलं तर 1833 ते 1900 काय, ब्रिस्टलमध्ये राव यांचा झालेला मृत्यू आणि 1901 रानड आहे. 1920 टिळक मुंबईमध्ये मृत्यू पावलेले. त्या मृत्यूची ठिकाणं ऑड काय आहे सांगा असं म्हणलं नाही. कुठलं आहे आंबेडकर मग दिल्ली आहे का, हे असे प्रश्न बघून ठेवायला पाहिजेत पा. स्ट्रॅची व्यक्तीचा मृत्यू आणि हे ठिकाण, माणूस आणि त्याचं मृत्यू ठिकाण, मॅच द फॉलोईंग काही असं पण विचारलेले आहेत पा जुने प्रश्न. इंग्लंड रिसीव्ज नथिंग फ्रॉम इंडिया एक्सेप्ट रिटर्न फॉर इंग्लिश सर्व्हिसेस रेंडर्ड फॉर इंग्लिश कॅपिटल एक्सपेंडेड. म्हणजे सरळ सरळ विधान आहे, स्ट्रॅचीचं विधानच आहे. नथिंग फ्रॉम इंडिया एक्सेप्ट रिटर्न इंग्लिश सर्व्हिस, जॉन स्ट्रॅची महत्त्वाचा आहे म्हणून बघितलेलं आहे. इंग्लंड रिसीव्ज नथिंग फ्रॉम इंडिया एक्सेप्ट इन रिटर्न फॉर इंग्लिश सर्व्हिसेस रेंडर्ड टू इंग्लिश कॅपिटल एक्सटेंडेड. त्यामुळं स्ट्रॅचीला अगदी क्लिअर आहे पा. मॉरिस डे मॉरिस, तोरसू मसाई, डॅनियल थॉर्नर, आपल्याला साधा प्रश्न आहे की अर्थशास्त्राचे अभ्यासक कोण नाही त्यातले, तिन्ही आपल्या इथल्या भारतीय अर्थशास्त्राचा अभ्यास आहे पा. अमेरिकन सिव्हिल वॉर नंतरचे अभ्यास पण करणारे अनेक लोक 1861 ते 1865 आहे, ज्याला आपण कॉटन बूम म्हणतो. इथं आलेली सगळी जी आहे ती, मग डेक्कनचं कॉटन सगळाच आहे. याची थीम्स नावाचं यांच्यासाठी आपल्याला सगळी चर्चा आहे पा. 1865 इथं कसं आलं कॉटन, मग डेक्कनचे दंगे जे होते, दख्खन दंगे ज्याला म्हटलं तर ते, म्हणजे 1959 कायदा आणि 1979 कायदा याचं कनेक्शन जे आहे ते कसं लावणार आपण. कमर्शियलायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर, डचांची जावामधली स्थिती काय होती, लँड आणि कास्ट यांचं इक्वेशन कसं होतं, या सगळ्याच्या विषयी प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. धर्माकुमार नावाचे अभ्यासक आहेत, त्यांनी लँड आणि कास्टबद्दल लिहिलेलं आहे. तसाच प्रश्न एक्सपेक्टेड आहे, लँड अँड कास्ट इन साऊथ इंडिया, धर्माकुमार त्यांचे स्टुडंट गाजले, रामचंद्र गुहा वगैरे त्यांचे स्टुडंट मग गाजलेले जे आहेत. शी हॅज क्लेवरली एक्सप्रेस सर्टन, म्हणजे जसं त्यांनी म्हणलेलं आहे पा की रयतवारी ही दरवेळेला मनी लेंडिंगशी जोडलेली गोष्ट नाही, मनी लेंडिंग आणखी वेगळ्या प्रकारे आलेलं आहे. ह्या तीन टर्म्स आहेत पा, दुबळा, हाली, वेट बिगार. दुबळा पण काय दुबळा म्हणू शकतो, दुबळा हा टर्म आहे. म्हणजे लँडलेस लेबरसाठी वापरलेले टर्म्स आहेत का, सरळ देतील पा. 1-2, 1-2-3, 1-3 प्रश्न जे आहेत. जैन ब्राह्मणचा त्यावरचा अभ्यास आहे.
कमर्शियलाइज ॲग्रिकल्चर चर्चा करताना रेल्वेनं काय फरक पडला हा महत्त्वाचा घटक. रेल्वे रेल्वे आल्यावर काय झालं? रेल्वेज वेअर युजलेस टू द हिंदूज. नंतर मार्क्सनं कन्फ्युज, मार्क्स म्हणाला होता जे आहे 1853 नोट्स ऑन इंडियन हिस्ट्री आहे, पण मार्क्स 1881 काय म्हणाले? रेल्वेज वेअर युजलेस टू द हिंदूज. आपल्याला विचार, रेल्वेज वेअर युजलेस टू द हिंदू कोणाचं वाक्य आहे? दादाबाई नवरोजी आहे, मार्क्स आहे, त्या काळातल्या अनेक नावं दिली. मार्क्सचंही विधान आहे. प्रश्न काय आहेत हे बघितलं तर तुम्हाला हे काय बिट्स काढलेले आहेत त्याचा अंदाज यायला लागेल. पहा, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ॲट पब्लिक रिस्क, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ॲट पब्लिक रिस्क जी आहे ती रेल्वेबद्दल समजा म्हणलं तुम्हाला असं दिलं आहे की प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ॲट पब्लिक रिस्क कशाला म्हणलं जातं? भारतातला ज्याला म्हणलं काय, कापड उद्योग, रेल्वे, असे चार पर्याय दिले. रेल्वेला आहे उद्योग 10% प्रॉफिट नावाचं, 10% नावाचं गोष्ट जे आहे. विल्यम डिग्बीनं 18 रुपये पर ॲनम इन्कम सांगितलं, याच्यावर पण चर्चा झालेली आहे. पॅटकिन्सननं 39.5 सांगितलेलं आहे. म्हणजे आपण सगळ्याची कुठल्याही चर्चा करतो आहे की जे फॅक्च्युअली आपल्याला पाहिजेत गोष्टी ज्या आहेत. वन लायनर, कामगारांच्या संदर्भात भांडवल कसं आलं, कामगारांची स्थिती काय होती. नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीचे जनक आहेत. पहा, त्यांचं पंचदर्पण होतं नियतकालिक जे आहे ते. दीनबंधू 1877 आलेलं, मग 80 नंतर ते परत त्यांनी काढलं. भालेकर सुरुवातीला बघायचे, म्हणजे केसरीच्या आधी 4 वर्ष, जे केसरी मराठाच्या आधी 4 वर्ष सुरू झालेले आहे. फुल्यांची प्रेरणा आहे. मग दख्खनचे दंगे त्यातनं झालेत का? दख्खनचे दंगे ज्याला म्हणतो ना, ते 1875-77 6 परगण्यांमध्ये झालेले होते वगैरे. वन लायनरचा हेतू काय आहे? पण अनेक प्रकारे बोलता येईल आपल्याला. वेळेच्या अभावी मी याची चर्चा इथंच थांबवतो की वन लायनर मुळात बनले त्याच्यासाठी आहेत, किंवा हे सिरीजचं आकलन त्याच्यासाठी आहे की जुने प्रश्न, ज्याची आपली एक विश्लेषणाची सिरीज आहे, त्याच्या आधारे हे लक्षात येतं की हे आपल्याला महत्त्वाचं मॅटर आहे, हे रिवाईज करत राहायला पाहिजे किंवा हे बघत राहायला पाहिजे. त्याचा अंडरस्टँडिंग जे आहे ते असा वन लाईनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर आणावं. या निमित्तानंच आपण हिस्ट्री वन लायनरची ही सिरीज सुरू केलेली आहे, आणि ती आपण कशी पुढे नेणार हा त्यातला खरा महत्त्वाचा हे आहे. कारण हे तुम्ही रिकॉल केलं का फळ असं म्हटलं, तर तुम्ही रिकॉल केलं, पाठ केलं, तर मग ते तेवढं फ्रुटफुल होईल. त्या फ्रुटफुल होण्यासाठी तुमचे स्वतःचे नोट्स पाहिजे, 3-4-5 वेळा ऐकलं तर मग तुम्हाला ते सापडलं. असंच आहे का हिस्ट्री वन लायनरच्या आधुनिक भारताच्या, पुढच्या आपल्या एका सेशनमध्ये आपण भेटूया.